चर्चेचे दर उतरले काय विश्वास बसत नाही। मग एकदा याच उत्कृष्ट चवीच्या आपल्या स्वाद मसाले पलूस आणि विटा मध्ये मिरची फक्त 200 रुपये किलो पासून महाराष्ट्रात कुठेही घरपोच मसाले आणि चटणीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या। स्वाद मसाले कराड तासगाव रोड पलूस आणि गांधी विद्यालय शेजारी विटा। संपर्क 75 30 98 66 66 आणि 75 30 80 66 66। पिकअप टेम्पोच्या धडकेने दुचाकीस्वार ठार, सांगली इस्लामपूर महामार्गावरील गोटखिंड येथील घटना। केळी वाहतूक करणाऱ्या चारचाकी गाडीने समोरून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला। रविवारी दुपारी सांगली इस्लामपूर राष्ट्रीय महामार्गावर गोटखिंडी फाट्यावर ही घटना घडली। सत्यम मदन पाटील सध्या राहणारे विश्रामबाग सांगली मूळगाव आष्टी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर असं या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे। अपघातात दुचाकीचा अक्षरशः चुरा झाला आहे तर सत्यमच्या शरीराचे अवयव विखुरलेले होते। अपघातानंतर सत्यम बाजूच्या नाळ्यात फेकला गेला होता। अपघातस्थळी आष्ट्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अप्पासाहेब पडळकर यांच्यासह पोलिसांनी भेट दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातातील मृत सत्यम मदन पाटील हा दुचाकी क्रमांक MH 13 DV 6630 ने इस्लामपूरकडे जात होता तर केळी वाहतूक करणारी चारचाकी गाडी क्रमांक MH 42 AQ 7783 ही सांगलीकडे जात होती। गोटखिंडी फाट्यावर केळी वाहतूक करणाऱ्या चारचाकी गाडीने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या सत्यम पाटील यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली। धडक एवढी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुरा झाला तर डोके हात आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याने सप्तम्याचा जागीच मृत्यू झाला। पोलिसांनी चारचाकी गाडी व चालकाला ताब्यात घेतले आहे।